नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे रेशन कार्ड आहे का? तर रेशन कार्ड धारकांना पुन्हा एकदा खुशखबर, पुन्हा एकदा आनंदाचा शिधा मिळणार आहे. 15 दिवसात या वस्तू तुम्हाला रेशन धान्य दुकानदार देणार आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? कोणती आनंदाची बातमी आहे ते आपण पाहूयात. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पाहू शकता 11 मार्च रोजी मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे. यामध्ये गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा आपल्याला मिळणार आहे. राज्यात गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील, समजून घ्या, फक्त या लोकांना नाही तर कोणकोणत्या लोकांना मिळणार ते पण सांगतो. आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना 1 किलो या परिमाणात रवा 1 किलो, चणा डाळ 1 किलो, साखर 1 किलो व 1 लिटर तेल या परिमाणात सोयाबीनचं तेल असणार आहे. हे शिधा जिन्नस समावेश असलेला आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. मित्र, कोणकोणत्या नागरिकांना पहा, अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, आता हे महाराष्ट्रातील सर्व अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब, तसेच या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त नागरिकांना, दारिद्र्य रेषेवरील सुद्धा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता थोडक्यात, मागील ज्या नागरिकांना आनंदाचा शिधा मिळाला होता त्यांना आनंदाचा शिधा पुन्हा एकदा मिळणार आहे. राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येईल. आता यामध्ये तुम्ही आहात का? तर मागे तुम्हाला आनंदाचा शिधा मिळालेला असेल तर कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण राशन धान्यासोबत आणखीन काही योजना नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हा आनंदाचा शिधा आता आपल्याला 15 एप्रिल पर्यंत मिळणार आहे. गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा, आनंदाची अपडेट सर्व गावातील शेतकऱ्यांना शेअर करा. पुन्हा भेटूया महत्त्वाचा निर्णय घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.